आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. मालू संध घेतलास ना व्यवस्थित, काही इसरू नको बर का, आणि मोबाईलचा चार्जर घेतलास बर, सरूसाठी खाऊ ठेवला होता तो डबा आणलास नाही, जा घेऊन ये. काय झाली का तयारी? हा आता बॅगा भरतीये आणि तसं बी कुठं जास्त दिस राहायचंय. बर तुम्ही कुठं गेला होता? मी बँकेत गेलतो पैसे काढायला. ये तुम्हाला प्रवासाला बी लागतील आणि खरेदीला लागतील ना, ठीक आहे हे कार्ड बी ठेवा आणि प्रवासात जरा काळजी घ्यायची बर का, आधी मध्ये कुठं उतरू नका आणि दर अर्ध्या तासाला मला फोन करायचा. काय बाबा एवढंच तुम्हाला वाटत तर तुम्ही चला की बरोबर, म्हणजे फोन करायची गरजच नाही पडणार. मालू ते बाबा आहेत तुझे, देवांना जरी खाली येऊन सांगितलं ना तरी यायचं नाही, ते लहान पोरावानी हट्टी स्वभाव आहे त्यांचा. हे बघ यो माझा काही हट्ट बिट्ट नाही बर का, मी जे बी करतोय ना ते विचार करून करतो आणि ह्यात समजांचं भलंय. मी जर तिकडे आलो ना परत तुकाच भांडायला भांडायला लागत. नाना येऊ का? हो जाओ बघू या की या. बस बस मालू जरा जा पुस्ती पाणी घेऊन जा. हे काय बॅगे बॅगे भरून कुठे चाललाय? आमच्यापासून पळून चालला नाही ना काय वस असं बाई? अहो नाही ते आम्ही जरा पुण्याला चाललोय. आम्ही म्हणजे? म्हणजे मी आणि मालू. हा बस्ता बांधायला चाललाय होय. चांगलाय चांगलाय मग चला की आपण सगळेच जाऊ, मी पण येते की सोबत. अहो नाही नाही म्हणजे तुम्ही कशाला? हाय का आता कशाला म्हणजे? आता मला बी सवय करू दे की बायकोसाठी खरेदी करायची. काय ना नाही म्हणजे कसं आहे ती सवय तुम्हाला हळूहळू होईलच, पण आता आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जाणार आहे ना, मग तिथं अडचणीच होईल जरा, तुमची गैरसोय होईल ना. नाही नाही त्याची काही काळजी करू नका, नाहीतर मी एक काम करतो दोन मित्र पाठवतो तुमच्या सोबत, ते राहतील तिकडेच कुठे तरी. अहो नाही नाही कशाला उगेच, म्हणजे नवऱ्या मुलाकडच्या कोणी बी नवऱ्या मुलीकडच्या खरेदीला जायचं नसतं ना म्हणून. अस नाही म्हणजे मालूचा मामा आहे ना तिकडे, मालूचा मामान हीच समती मंडळी खरेदी करणार आहे तिकडे, त्याच्यामुळे काहीच काळजी करत नाही. हा मग ठीक आहे, आणि तरी बी काय अडचण आली तर डायरेक्ट मला फोन लावायचं, आपल्यालाही ओळख आहे तिथं. काय मालती बघितलं का? म्हणजे तुम्हाला आता कुणाचीच मदत घ्यायची गरज नाही, आता आपलं जाऊ आहे बापूस एवढं खमक आहे. हा मग आता जावई कोणाचं होणार आहे? बर येतो मी. होय होय पाया पडतो. हा आयुष्यमान भाऊ मालती येतो. काय मग अरण्य खबर बरोबर होती ना? तयारी चालली पुण्याला खरेदीला जायची. वाय चालल्यात ना मग बॅगा भरून. आता आपण काय करायचं? काय नाही हे बघ
ये पैसे ठेव, डायरेक्ट स्टँडला जा, पुण्याला जाणारी पुढची गाडी पकड. मी काय करू पुण्याला जाऊन? काय करू म्हणजे? लक्ष ठेवायचं, प्रत्येक मिनिटाची खबर मिळायला पाहिजे मला, कळलं काय? चल निघ. चालते, डन. या दे मामी. सावकाश बसा. कवा तरी वाट बघतात ह्या दोघी. त्यांना तरी म्हणलं मी येतील येतील, पण ऐकनच. बर, मी चहा पाण्याचं बघते. मला नको चहा. का ग? घे की गोटभर, प्रवासात दमून आले असतील ना. नाही नको, इच्छा नाही माझी. पाणी ते फक्त भर सरू. मला आलं घालून चहा कर बर का. प्रवासानं डोकं अगदी शिनून गेलंय बघ. मामा नाही आले म्हणजे अजून विराग गेले नाही त्यांचा. अगं नाही, त्या रागाचं काय एवढं, पण गावाकडं बी कामं पडल्यात ना, आणि लग्नाची बी तयारी करायची आहे. नाही तसं नाही, मला माहिती ते का नाही आले. लिकीच्या खरेदीला आले नाही म्हणल्यावर. ए तू ग बस बाई, आता अगं लग्नाच्या खरेदीला आल्यात ना, मग शुभ कार्य आहे, नाराज होऊ नकोस अशी. मालतीचा चेहरा बघ कसा खुललाय तो.